मी इथेच राहणार आहे. तुझा पोरी हा कसला तुझा उपराटा न्याय? नाही आहे, मुलीचं लग्न झाल्यानंतर ना तिचं सासर हेच तिचं घर असत आणि ती तिथेच झोपते. आई प्लीज तू पण हट्ट सोड ना, उलट आनंद मानून घे की तुझ्या मुलीला एवढं चांगलं घर मिळालंय. ए तू मला अक्कल शिकवू नकोस. अगं मी तुला जन्म दिलाय, तू नाही. जादूगरनी ना तुझ्यावरती काय जादू केली ना मला मला कळतच नाही. तेच समजून घे आई. अगं यांनी मला प्रेम दिलं, विश्वास आणि आधार दिला. आणि आई प्रेमाची जादू ही कुठल्याही जादूपेक्षा खूप मोठी असते. पिंडोपोरी या बाईनी तुला हाताला धरून घराबाहेर काढलं होत, विसरलेस? नाही गाई, माझी चूकच तेवढी मोठी होती, मी काहीच नाही विसरले. तू गुन्हा कायमचा माझ्या मनात कोरला गेलाय. माझ्यामुळे या आईने स्वतःचा मुलगा गमावला. एवढं असून सुद्धा त्यांनी मला घरात ठेवून घेतलं ग. याहून मोठं मन आणि चांगुलपणा आणखी काय असणार आहे या जगात? आई अगं माझ्या कातड्यांचे जोडे करून यांच्या पायात घातले ना तरी यांचे उपकार नाही फिटणार. रडू नकोस बा, अगं मी काही मोठं केलेलं नाही. तुझं रक्षण करणं या कुटुंबाचं कर्तव्य होत, तेवढंच केलं. वा ऐश्वर्या, या अंकाबाईच्या नादाला लागून तू पण चांगलं नाटक करायला लागली. बस आता जास्त बोलाल तर थोबाड फोडून टाकेन. माझ्या हातामध्ये जरी काकण असली ना तरी माझ्या मनगटात बिल्लई जोर आहे बर का अक्का. माझ्या पोरीला मी घेऊनच जाईन. आई आती कैदाशीन, मग पोरगी गरोदर आहे याच तरी भान ठेवा. चोप चोप, एक शब्दही बोलायचं नाही. वळा आणि चालायला लागा. माझं मस्त फिरलं ना दमयंती बाई तर मग माझ्या पद्धतीने हकलेन. कळलं? माझ्या पोरीनंच माती खाल्ली. आता तुम्ही शेण जरी तोंडात टाकलं तरी गोड मानून घ्यायच पाहिजे. उरी पण तू पस्तावशील.
स्वतःच्या आईला दूर लोटलस ना त्याचं फळ तुला मिळणार. तुझ्यासारखी आई असण्यापेक्षा मी अनाथ असते ना तर बरं झालं असतं. पोरीसाठी इतकं केलं मी आयुष्यभर, तिला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभी केली आणि आज हा हा दिवस दाखवते ती मला. माझ्यापेक्षा अक्कासाहेब जवळच्या वाटतंय तिला. नाही सोडणार अक्कासाहेब तुम्हाला, सोडणार नाही मी. मी बर्बाद झाले ना तरी चालेल, पण आधी तुम्हाला बर्बाद करीन. तू कशाला आलीस इथं? मला माहिती तुम्ही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहात. खूप दुःख झालं ना तुम्हाला, कळतंय मला. एवढा मोठा अपमान सहन करावा लागला तुमच्याच मुलीमुळे. मग माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीस का? नाही नाही तसं नाही, मी तुमची मदत करायला आली आहे. एक सांगू काय, तुम्हाला जर ऐश्वर्याला परत मिळवायचं असेल तर अक्का साहेबांची माफी मागावी लागेल. एक वेळ मरण पत्करीन मी, कळलं ना? पण तुमच्या अक्का साहेबांची माफी मागणार नाही. ठीक आहे, मला तर वाटलं होतं तुम्ही खूप हुशार असाल. ए काय काय म्हणायचंय तुला? म्हणजे मोठी लढाई असते ना, ती जर जिंकायची असेल तर अशा छोट्या छोट्या लढाया मुद्दामून हारायच्या असतात. हे बघ, आधीच माझं डोकं खूप फिरलंय बरं. तू ही नवीन नवीन कोडी मला घालू नको, समजा. मला माहिती आहे तसं समजायला अवघड आहे, पण मी समजावते ना. हे बघा, तुम्ही अक्कासाहेबांची माफी मागा. अक्कासाहेबांची माफी मागितली की ऐश्वर्या तुमच्या जवळ आहे. एकदा का ऐश्वर्या जवळ आली की तुम्हाला अक्कासाहेबांपासून तिला तोडता येईल. तुम्हाला हे तरी पटतंय ना की अक्कासाहेबांची माफी मागितल्याशिवाय ऐश्वर्या तुमच्याशी बोलणार नाही? दुर्दैवानं हे खरंय. तुझ्यासारखी आई असण्यापेक्षा अनाथ असते तर बरं झालं असतं असं ती म्हणाली मला. माझी पोरगी अशी नाही हा. तुमच्या त्या अक्का साहेबांचा पगडा आहे ना तिच्यावर म्हणून. तेच मी सांगते, म्हणून आधी ऐश्वर्याचा विश्वास जिंका. आणि काय करू? तेच श्री ब्रिटिशांनी आपल्याला शिकवलं होतं. म्हणजे फूट पाडून राज्य करणे, त्या दोघींना वेगळं करायचं. डोकं आहे की तुला? आहेच. पटलं ना तुम्हाला? हा पटलं मला, पण करायचं काय? मी सगळ्यात आधी अक्का साहेबांची माफी मागा. म्हणजे ती मागावंच लागल का?
म्हणजे काय? अहो त्याशिवाय पुढचा रस्ता साफ नाही होत ना. खेळी खेळलीस रुपा? ढोलेबाईंचा वापर करून तिच्याच मुलीला घराबाहेर काढायचं. आणि ती एकदा बाहेर गेली की मग आपला सहित इत्या पडणार. वा रुपा वा, चोक आहे म्हटलं. ऐश्वर्या किती रडणार आहेस? हा उगी नाही रडायचं म्हटलं ना. हे बघ तुझ्या पोटात बाळ आहे तुझं, त्याचा विचार कर आणि सावर स्वतःला. आई माझ्यामुळे आणि माझ्या आईमुळे किती त्रास झालाय तुम्हा सगळ्यांना. मला तिचं वागणं अजिबात आवडलं नाही. अग आता दुसऱ्याचं वागणं आपल्या हातात असतं का सांग मला. मग अशा गोष्टीचा विचार करून स्वतःला मनस्तंभ करून घेण्यात काय अर्थ आहे? पण मी इथे आहे म्हणूनच इथे आली ना, आणि तिने तुमचा अपमान केला. राहू दे ग, नको या सगळ्या गोष्टींचा विचार करूस. आणि तुला खरं सांगू, तुला जर इच्छा असेल ना तर जा, चार दिवस राहून ये त्यांच्या सोबत. काही झालं तरी आई आहेत त्या तुझ्या. आपल्या आईशी आपले किती मतभेद असले ना ईश्वर, तरी आईची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. माझ्या अनुभवाने सांगते जाऊन. नाही आई, ती माझी आई असली म्हणून काय झालं? तिला तुमचा अपमान करायचा काही अधिकार नाही. तुम्ही माझ्यासाठी माझ्या आईपेक्षा खूप जास्त आहात. आता ती जोपर्यंत तुमची माफी मागत नाही ना, मी तिचं तोंडही पाहणार नाही. ऐश्वर्या अगं किती राग धरणार आहेस मनात, माफ कर. हे बघ मी सांगते तुला, त्या आई आहेत तुझ्या, चार दिवस राहून ये त्यांच्याकडे. नाही आई, आधी तिला तुमची माफी मागावीच लागेल, त्याशिवाय मी तिला माफ करणार नाही. ऐश्वर्या अगं किती ताणून धरणार आहेस? माझी खात्री आहे तुझ्या आईला त्यांची चूक नक्की कळणार. अगं माणसं बदलतात, परिस्थिती त्यांना बदलायला भाग पाडते बघ. आणि आता ती परिस्थिती मी निर्माण करेन. आता तुमची माफी मागावीच लागेल, नाहीतर तिच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकेन मी. काय ग, अग मांजरीच्या दबक्या पावलाने का वावरतेस घरात? मी काही केलं तरी खुपत तुम्हाला अक्का साहेब. आता तर मी सहज येऊन उभी राहिले होते ना. खुपत का? अग मग खुपेल असं वागू नये. अक्का साहेब दमयंती बाई, अहो काल रात्री एवढं झालं तरी पुन्हा हजर. तू इथे कशाला आलीस?
तू कशाला आलीस इथे? हे बघ, तुला शेवटचं सांगते, आईंचा किंवा घरातल्या कोणाचाही अपमान मी सहन करून घेणार नाही. तू आलीस अशी परत जा. ऐश्वर्या, अगं ऐकून तरी घे माझं. खूप ऐकलं तुझं. अगं भरून पावले मी. जा तू. अगं नाही पोरी, असं काही माझ्या मनात नाही आहे आता. हे बघ, तुला सांगते, मी काल इथून गेल्यापासन ना रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाही. माझंच मन मला खात राहिलं. माझी माझी पोटची पोर माझ्याकडे पाठ फिरवतीये, मग माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? आणि असं आयुष्य कसं जाईल बरं माझं, तूच सांग. मग कशाला आलीस इथे ते तरी सांग. चुकले मी ऐश्वर्या, माझी चूक कळली आता मला. अगं काहीतरी रागाच्या भरात बोलून गेले मी. एवढा सुद्धा विचार केला नाही की मी तुरुंगात असताना माझ्या पोटच्या पोरीला अक्का साहेबांनी मोठ्या मनानं आसरा दिला. एवढा पण विचार नाही केला बघ मी. ऐश्वर्या, मी अक्का साहेबांची माफी मागायला आली. मी चुकले, मी तुमचे हात जोडून माफी मागते. दमयंती बाई, एका रात्रीत इतका बदल म्हणजे कमालच आहे. तुमचा विश्वास बसत नाही ना? नाहीच बसणार. पण याच्यामध्ये तुमचा काही दोष नाही बरं. मी चुकले ना, मीच अशी वागले. एकदा माणूस माफ करलो, एकदा एका चुकीला माफ करल. मी चुकांवर चुका चुकांवर चुका करतच राहिले ना. माझ्या घराच्या किती वाईटावर होता तुम्ही हे विसरले नाहीये मी असून. होते अक्का साहेब, होते. एका रात्रीनं बदललं बघा मला. तुझ्यासारखी आई असण्यापेक्षा मी अनाथ असते तर बरं झालं असतास असं माझी पोर मला म्हणाली. अक्का साहेब, खरं सांगते, माणूस बदलतो, त्याला त्याच्या चुकांची जाणीव होते. होते का नाही? हा देवकी, या जे काही बोलताय तुझा विश्वास बसतोय का? आतापर्यंत अनुभव तर वाईटच. विश्वास तरी कसा ठेवायचा यांच्यावर? एक 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 संधी द्या मला. अक्का साहेब, माझी पोर गरोदर आहे, मला तिला बघाव असं वाटणार ना. नाही नाही, पण ती तुमची सून आहे तेव्हा मी तिला माझ्या घरी नाही घेऊन जाणार. फक्त तिचं बाळणपण होईपर्यंत, त्यानंतर नाही यायची मी. खरं सांगते, नाही यायची. दमयंती बाई, माझी काही हरकत नाही. तुम्ही ऐश्वर्याला भेटायला केव्हाही येऊ शकता.
ऐश्वर्या। चला डोले बाईंना घरात एंट्री मिळाली, आता मज्जा मज्जा येणार।